काय झालंय की तिथे ज्यांचं गेलाय मोठा गेम झाला असं सगळ्यांच्या चेहऱ्यावर होतं आज. एकंदरच आपण बघितलं असेल मंत्रिमंडळ बनवायला 41 दिवस लागले, त्यानंतर खातेवाटपसाठी 5 दिवस लागले आणि जे आधी मंत्री होते त्यांनाच मंत्रिपदं दिलेली आहेत, डाऊनग्रेड केलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही महिलांचा आवाज नाही, ना रायगडचा आवाज ना मुंबईचा आवाज आहे. ह्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान नसताना आपण बघत असाल जी जी खातेवाटप झालेली आहे त्याच्यात पण मोठा इम्बॅलन्स आहे. खरे मुख्यमंत्री कोण हे माहिती नाही. आणि आज मी जेव्हा विधानभवनाच्या पायऱ्यांवर होतो आंदोलन करत असताना तेव्हा 40 गद्दारांमध्ये मी काही चेहरे बघितले ज्यांना असं वाटत होतं की ठीक आहे आम्ही परत गेलो तर बरं होतो, शिवसेनेत बरं होतो. राग नाही आहे, दुःख आहे की आमच्या पाठीत खंजीर खूप असलं, आम्ही सगळं काही देऊ. आम्ही हेच विचारतो की नक्की आमचं काय चुकलं. हे जरी असलं तरी मी आज त्यांना सांगू इच्छितो या 40 गद्दारांच्या वर काही दडपण असतील त्यांनी आनंदात तिथे राहावं, पण हिंमत दाखवून आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोर यावं. कारण ही नेहमी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती राहिलेली आहे. ज्यांना ज्यांना वाटत असेल परत यायचं आहे त्यांच्यासाठी दरवाजे सदैव खुले असतील.